एकीकडे जगभर कोरोनाने थैमान घातलेला असताना सिल्लोड तालुक्यात मात्र वाळू माफियांकडून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरूच आहे. यावेळी तहसीलदार गोरे यांनी दोघांवर 2,60,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. जगभर कोरोनाने थैमान घातलं असून या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरातच थांबून या रोगापासून दूर राहायचंय. याकरिता शासन निर्णयाचं स्वागत करून आम्ही सर्वजण घरातच राहून शासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र वाळू माफियांनी रात्रंदिवस वाळू उपसा आणि वाहतूक करून पंचक्रोशीत थैमान घातले. उपविभागीय अधिकारी सिल्लोड ब्रिजेश पाटील, तहसीलदार सिल्लोड रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे, नायब तहसीलदार सिल्लोड यांच्या पथकाने अचानक धाड टाकून चावखेडा बुद्रुक शिवारातील पूर्णा नदी पात्रांमध्ये अवैध गौणखनिज उत्खनन होत असताना कदमसिंग किसन लोधवाल यांचा ट्रॅक्टर आणि शरद गणपत भोजने यांचे विना नंबरचे ट्रॅक्टर यामध्ये प्रत्येकी 1 ब्रास क्षमतेचे वाळूसह जप्त करण्यात आले. ही वाहने जप्त करून तहसील कार्यालय सिल्लोड येथे जमा करण्यात आली आहे. तर संबंधितांवर प्रत्येकी 1 ब्राससाठी रक्कम 1,30,400 रुपये असे एकूण 2,60,800 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच येणाऱ्या काळात सुद्धा अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अचानक धाडी टाकून अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांची वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे रामेश्वर गोलरे, तहसीलदार सिल्लोड आणि ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी इशारा दिला आहे. अमोल नगरे, MCN न्यूज, सिल्लोड.